उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. डॉक्टर महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सज्जन जिंदाल यांनी कार्यालयामध्ये बलात्कार केल्याचा या पीडितेनं आरोप केलेला आहे. फैजल तांडेल यासंदर्भातले अपडेट देतील. फैजल, नक्कीच. आपण जर पाहिलं तर या प्रकरणात एक 30 वर्षाची महिला जी आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीकेसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय. विविध भादवी कलम प्रमाणे हा गुन्हा दाखल करून प्रसिद्ध उद्योगपती संजय जिंदाल यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. जी महिला आहे त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला होता बीकेसी पोलीस ठाण्यात आणि त्याच्या आधारावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संजय जिंदाल हे JW स्टील कंपनीचे MD असून मोठे उद्योगपती आहेत. मात्र हा गुन्ह्यात काय सत्यता आहे याचा तपास जो आहे तर पोलीस करत आहेत. कारण महिलांनी ज्याप्रमाणे आरोप केलेले आहेत त्याच्या जबाबानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र आता पोलीस याची पुढची तपास जो आहे तो करतात ज्यामध्ये त्यांची मेडिकल होणार त्याचे रिपोर्ट येणार आणि त्या आधारे नेमकं काय कशा प्रकारे जे हे प्रकार घडलेला आहे किंवा इतर काही ह्याच्यामध्ये खंडणी असावा किंवा म्हणजे काही प्रकार झालाय का हे संपूर्ण तपास जो आहे तो सपोर्ट करून त्याचे आरोपपत्र जे आहेत ते पोलीस दाखल करतील. मात्र संजय जे जिंदाल आहेत त्यांना अटक होणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. या संदर्भातले अपडेट फैजल तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.